नमस्कार रुपाली किनगी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत किती टेम्प्टिंग आणि डिलिशियस असे मोदक दिसत आहेत पहा आज आपण या व्हिडिओमध्ये मोदकाचा अगदी सोपा आणि तितकाच टेस्टी असा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे रसमलाई मोदक अगदी दहा ते पंधरा मिनिटात हे मोदक तयार होतात आणि खायलाही चवीलाही खूप टेस्टी लागतात अगदी मोजक्या साहित्यात हे मोदक तयार होतात या गणपती फेस्टिवलमध्ये तुम्ही ही रसमलाई मोदकची रेसिपी नक्की ट्राय करा सर्वांना हे रसमलाई मोदक नक्कीच आवडतील आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आता पटकन आपण हे रसमलाई मोदक कसे बनवायचे हे पाहूयात हे डिलिशियस सॉफ्ट रसमलाई मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर इथे मी दोनशे ग्रॅम फ्रेश पनीर घेतलं आहे आणि याच्यात आपण छोटे छोटे आता क्यूब्स करून घेणार आहोत हे रसमलाई मोदक बनवण्यासाठी शक्यतो फ्रेश पनीरचाच वापर करा या ठिकाणी आपण आता हे छोटे क्यूब्स तयार केलेत आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घालूयात आणि मिक्सर पल्स मोडवर चालू करून आपण याची पेस्ट करून घेणार आहोत पल्स मोड म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपण याची पेस्ट करून घ्यायची आहे या ठिकाणी आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही तुम्ही पाहू शकता आपली पेस्ट तयार झालेली आहे अगदी सॉफ्ट आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार केलेली आहे आता आपण हो। एका पॅनमध्ये ही काढून घेणार आहोत या ठिकाणी एका पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये आपण जी पेस्ट बनवली आहे ती आता आपण याच्यामध्ये घालायची आहे इथे मी अजून गॅस चालू केलेला नाही आपण विदाऊट गॅसच ही प्रोसेस करणार आहोत पेस्टनंतर याच्यामध्ये आपण एक कप मिल्क पावडर घालत हो। आहोत आणि त्यानंतर याच कपाने अर्धा कप साखर घातलेली आहे याचं प्रमाण असं पनीर जितकं आहे त्याच्या निम्मे मिल्क पावडर आणि मिल्क पावडरच्या निम्मे आपली साखर घ्यायची आहे आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजूनही आपण गॅस चालू केलेला नाही यात आता आपण रसमलाई इसेन्स घालणार आहोत या ठिकाणी मी इथे दोन ते तीन थेंब रसमलाई इसेन्स घालत आहे यानंतर आपण याच्यामध्ये येलो कलर घातलेला आहे अगदी चिमूटभर घालायचा आहे हा ऑप्शनल आहे पण यामुळे मोदक अगदी सुंदर आकर्षक दिसतात यासाठी आपण कलर घातलेला आहे आता आपण गॅस चालू करायचा आहे पूर्णपणे लो फ्लेमवर आपण ही प्रोसेस करणार आहोत त्यामुळे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय मिश्रण पूर्णपणे पातळ झालेलं आहे हळूहळू ते घट्ट होईल अगदी दोन ते तीन मिनटात ही प्रोसेस होईल दोन मिनटानंतर पहा मिश्रण पॅनपासून वेगळं होत आहे आणि याचा हलकासा गोळा तयार व्हायला लागला आहे या स्टेजला याच्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पूड घालत आहोत ही ऑप्शनल आहे रस तुम्हाला फक्त रसमलाईचा स्वाद हवा असेल तर तुम्ही फक्त रसमलाईचे ड्रॉप्स वापरू शकता यानंतर दोन ते तीन मिनटासाठी आपण हे मिश्रण फ्राय करून घेत आहोत आता तुम्ही पाहू शकताय दोन आणखी दोन तीन मिनटानंतर मिश्रण अगदी सहजपणे पॅनपासून वेगळं होतं आहे आणि त्याचा एक गोळा तयार होत आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून आपण हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता यानंतर आपण एक मोदकाचा साचा घेतला आणि त्याला तूप लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये आता आपण मोदक बनवून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याचबरोबर केशर काड्या आणि रसमलाईच्या फ्लेवरबरोबर गुलाबाचा फ्लेवर, फ्लेवर अगदी छान लागतो यासाठी काही गुलाब पाकळ्याही घेतलेल्या आहेत आता आपण हे केशर काड्या गुलाब पाकळ्या आणि ड्रायफ्रूट्स पिस्ता ड्रायफ्रूट्स घेतलेला आहे तो या साच्यामध्ये लावून घेऊयात आणि त्यानंतर आपण हे जे रसमलाई मोदकाचं मिश्रण बनवलेलं आहे ते या पद्धतीने याच्यामध्ये आपण भरणार आहोत साच्यामध्ये मोदक बनवत असताना तो कुठेही तुटणार नाही आणि त्याचा टोक व्यवस्थित छान असं तयार होईल यासाठी आपण ही ट्रिक वापरतोय तिथे लंब गोलाकार लंब लंब आकार द्यायचा आहे एका टोकाला आणि व्यवस्थित असं हे मिश्रण एका बाजूला भरून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला अजिबात भरायचं नाही जर दुसऱ्या बाजूलाही भरून घेतलं तर मोदक तुटण्याची शक्यता असते यासाठी आपण एकाच बाजूला आपण हे मिश्रण भरून घ्यायचं आहे अगदी काठोकाठ दाबून आपण हे मिश्रण भरायचं आहे अशा पद्धतीने आकार देऊन हे पहा मी मिश्रण एकाच बाजूला भरलेलं आहे आणि अगदी काटोखाट भरलेलं आहे आता आपण हे साचा बंद करून घेऊयात आणि सर्व बाजूनी याच्यावर दाब द्यायचा आहे त्याचबरोबर खालच्या बाजूने व्यवस्थित मिश्रण पूर्णपणे भरायचं आहे कमी पडलं तर आणखी भरायचं आणि जास्त असेल तर वरचा बाजू जास्त झालेली मिश्रण बाजूला काढायचं आहे अशा पद्धतीने पूर्णपणे दाबून भरायचं आहे त्यानंतर आपण हा साचा सर्व बाजूने छानपैकी दाबून घेणार आहोत जेणेकरून मध्ये मोदकाच्या मध्ये गॅप राहणार नाही आणि मग मोदक तुट तुटणार नाहीत आता आपण साचा एका बाजूने ओपन करायचा आहे वा तुम्ही पाहू शकताय अगदी छान असे आकर्षक असे रसमलाई मोदक तयार झालेले आहेत आता हे जास्तीचे झालेले जे जा मिश्रण आहे ते आपण एका बाजूने काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तळाच्या बाजूने हलक्या हाताने मोदक काढून घ्यायचा आहे हे पहा अगदी सुंदर टेस्टी असा रसमलाईक मोदक आणि त्यावर लावलेले असे ड्रायफ्रूट्स आणि गुलाबाच्या पाकळा यामुळे आणखीनच सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने आपण हे सर्व मोदक साच्यामध्ये बनवून घेतलेले आहेत एकदम सुंदर असे छान असे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय बपासाठी सॉफ्ट डिलिशियस असा रसमलाई मोदक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय अगदी सुंदर दिसत आहेत तोंडाला पाणी सुटेल इतके असे टेमटिंग याची टेस्ट आहे आणि हे रसमलाई मोदक बनवण्यासाठी आपल्याला फारसा वेळही लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात हे मोदक तयार होतात आणि मोजक्याच साहित्यात हे मोदक तयार होतात या गणपती उत्सवात तुम्ही हा रसमलाई मोदकाचा प्रसाद बाप्पासाठी नक्की बनवा तुमचा हा प्रसाद खाऊन बाप्पाही प्रसन्न होतील आणि मुलेही खुश होतील ही रसमलाई मोदकाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हो या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये फॅमिली मेंबर्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद